या नाट्यसंमेलनामध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे. बघा, पूर्वीच्या काळात फार वाद व्हायचे, राजकीय नेत्यांना बोलवल्यानंतर मथळेच्या मथळे छापून यायचे, पण अलीकडच्या काळात हे कमी झालं आहे, कारण तुम्ही आता आम्हाला आपल्यातलाच एक समजता. तुमचा ठाम विश्वास झालाय की हे नाटकं करतातच, त्याच्यामुळे यांना बोलवलंच पाहिजे. आणि तुम्ही काल असं म्हणालात की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं, ही कला जरा आमच्या राजकारणातल्या काही लोकांना शिकवा ना. मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की किती प्रश्न सुटतील. पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही असे मुख्यमंत्री आहात जे जनतेला हसवता देखील, जी जनतेला रडवतात देखील, संवेदनशीलता ही समाजामध्ये राहिली पाहिजे याकरता खरं म्हणजे तुमचं जे कार्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आज बघा, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स यात महत्त्वाचा फरक काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सजवळ संवेदनशीलता नाही आहे, इमोशन नाही आहे. ती संवेदनशीलता आणि ते इमोशन ह्युमन इंटेलिजन्सजवळ आहे, आणि म्हणून मशीन आणि माणूस यातला प्रमुख फरक हा आहे. आणि म्हणून कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तरी देखील कला, साहित्य, संस्कृती, नाट्य, गीत, संगीत याच्यावर काही परिणाम होणार नाही. कदाचित त्याला एखादं वाहक म्हणून आपण वापरू, एक इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण वापरू, आपण त्याच्यावर घुडसवारी करतो तशी सवारी करू शकू, पण या मानवी संवेदना ते कधीच देऊ शकणार नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आपलं क्षेत्र आहे हे खरोखर अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं. जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही, मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही. पण मला असं वाटतं की अण्णासाहेब किर्लोस्करांनी महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीला केशराचं शेत अशी उपमा दिली. आणि आता शतकी नाट्य संमेलन याचा काय उल्लेख करावा? केशराच्या शेतानं भरलेलं उद्यान असा याचा उल्लेख आपल्याला करता येईल का? हा विचार या निमित्ताने मी करत होतो. आणि हा तुमचा जो रंग आहे सगळा, हा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे, कारण केशराचं शेत म्हटल्यानंतर वातावरण केशरी आहे. आणि जिथे केशरी वातावरण आहे, जिथे भगवं वातावरण आहे, तिथे आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आज बघा ना, आपला राजा हा त्याच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होतोय. आणि आमच्या कलाक्षेत्राने हे रामत्व नेहमीच जपलंय. पहिलं मराठी नाटक 1843 साली सीता स्वयंवर, पहिला भारतीय चित्रपट 1913 साली राजा हरिश्चंद्र, पहिला बोलपट 1932 साली अयोध्येचा राजा. त्यामुळे रामापासून आपण कधी वेगळे होऊच शकलो नाही.